ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಭಾನುವಾರ ರಾತ್ರಿ ಔರಂಗಜೇಬ್ ಬ್ಯಾನರ್ ಅಳವಡಿಕೆ ಮಾಡಿ ಪುಂಡಾಟವನ್ನ ಮೆರೆದಿದ್ದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಬ್ಯಾನರ್ ಅಳವಡಿಕೆ ಮಾಡಿದ ಕೆಲ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳ ಕೃತ್ಯದಿಂದ ಅಳವಡಿಸಿದ ತೆರವು ಮಾಡುವಂತೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಸ್ಥಳೀಯರಿಂದ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಕೂಡಲೇ ಬ್ಯಾನರ್ ಅನ್ನ ಪೊಲೀಸರು ತೆರವು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಂತೆ ಕೆಲ ಅನ್ಯ ಕೋಮಿನ ಯುವಕರಿಂದ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. आज मलिकुल हिंद सुल्तान औरंगजेब आलमगीर का पैदाइश का दिन था. इस खुशी के मौके पर आजमनगर में सुल्तान औरंगजेब आलमगीर का बैनर लगाया गया था, लेकिन मुझे अभी पता चल रहा है कि उस बैनर को रिमूव कर दिया गया है डिपार्टमेंट की तरफ से. मैं आप सबसे पूछना चाहता हूँ, जो डिपार्टमेंट ने किया है वो सही है या गलत, कमेंट में जरूर बताना. क्योंकि बेलगाम के कई जगहों पर सावरकर जिसने अंग्रेजों के तलवे चाटे थे और हिंदू राष्ट्र के बैनर्स कई जगहों पर लगाए जाते हैं, उन पर कोई एक्शन नहीं होता, लेकिन सुल्तान औरंगजेब आलमगीर का बैनर हटा दिया जाता है. डिपार्टमेंट से पूछना चाहता हूँ, उस बैनर को रिमूव करने की वजह क्या है? सुल्तान औरंगजेब आलमगीर एक ऐसी शख्सियत है जो शहीद होने के बावजूद भी उनकी बनाई हुई इमारतों से इस देश को इनकम होती है, फिर भी उनको इतना बदनाम किया जाता है, एक काबिले बर्दाश्त नहीं है. हिंदू राष्ट्र ಎಂದು ಬರೆದ ಬ್ಯಾನರ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲು ನೆಕ್ಕಿದ ಸಾವರ್ಕರ್ ಬ್ಯಾನರ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಯಾಕೆ ಪೊಲೀಸರು ತೆಗೆಸಿಲ್ಲ? ಬ್ಯಾನರ್ ತೆರವು ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನಾವು ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಹರಿಬಿಟ್ಟಿರುವ ಯುವಕರ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸರು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಈ ಬಗ್ಗೆ ಪಾಲಿಕೆಯ ಸದಸ್ಯ ಶ್ರೇಯಸ್ ನಾಕಾಡಿಯವರು ಮಾತನಾಡಿದ್ರು. काल रविवार 3 नवंबर रोजी पहाटे अहूनगर एंट्रेन्स बॉक्सेट रोड HP पेट्रोल पंपकडे काही लोक औरंगजेबाचा बॅनर लावून त्याच्यावरती रियल फाउंडर ऑफ अखंड भारत म्हणून त्याच्यावरती इंग्लिशमध्ये वर्डिंग्स होतं. मला पोलीस डिपार्टमेंटांना एक प्रश्न विचारायचा आहे की 2 वर्षापासून जेव्हा आम्ही गणेश चतुर्थीचे दीपावळीचे जे बॅनर जे लावत होतो त्याच्यामध्ये आम्ही जे राज्य सरकारचे जे रूल्स आहेत 60% कन्नडा 40% मराठी त्या हिशोबाने दोन्ही भाषांना म्हणजे जे त्याच्यावरती छापून जे लावत असताना की नाही दिवसा लावताना ते पण येऊन आम्हाला अडवून याचं परमिशन कुठे आहे, हे लावायला तुम्हाला अलाउड नाही आहे असं म्हणून आम्हाला अडवत होते. काल मध्यरात्री अशी गोष्ट झाली की तिथे त्या सर्कलला सेन्सिटिव्ह झोन म्हणून ऑलरेडी एक पोलीस प्रोटेक्शन व्हॅन तिकडे एक थांबलेली आहे, म्हणजे एक व्हाईट त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे की ते व्हॅन थांबलेलं आहे. त्याच्यात डिपार्टमेंटच्या नाईट शिफ्टसाठी तिकडे असलेले लोकं पण आहेत आणि असल्या याच्यामध्ये की नाही असं एक कम्युनल मेसेज जे द्यायचं जे बेळगाव जे एरियामध्ये या बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव तालुक्यामध्ये आमच्या महानगरपालिकेच्या अध्यामध्ये त्या बॅनर लावल्याचं जे साईड इफेक्ट जे होऊ शकतात समाजामध्ये तेढ पसरण्याचं काम जे होऊ शकतं त्याच्याबद्दल पोलीस लक्ष घेऊन त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं म्हणून एक विनंती करून आम्ही ACP सरांना आणि DCP सरांना पण बोललो होतं. तर काल त्याच्या काय FIR पण झाले नाही, सुवमोटो पण काही पोलीस डिपार्टमेंट केस घेतले दर्ज केले नाही, त्याच्यामुळे आणि आज सकाळी आणि एक व्हिडिओ एक रिलीज केलेला आहेत, ते व्हिडिओ पण मी माध्यमांना तुमच्याकडे दिलेला आहे. ते व्हिडिओमध्ये आणि जे कालचा जे इश्यू होता त्याच्यात आणि जर रॉकेल गेलो आणि जर आग लावायचं एक दोन समाजामध्ये आग लावायचं काम चालू आहे. येत्या ज्या दसरा झालं, दीपावळी झालं, गणेश चतुर्थी झालं, जे आमचे सण असतात जे पारंपरिक सण आहेत त्या सणांच्या टाईमला आमच्यावर जे कंडिशन्स हे त्यांना लाभताना असे जे एक प्रोव्होकेटिव स्टेटमेंट्स आणि हे पुढचे समाजामधलं जे एकी आहे ते तोडायचं काम होतं आहे असल्या एक कृतीवर पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची अशी मी माध्यमातर्फे डिपार्टमेंटला विनंती करतो. धन्यवाद. श्रेयस नकडी, कॉर्पोरेटर, शाहूनगर, संगमेश्वर नगर, अन्नपूर्णवाडी एरियात आहे, वॉर्ड नंबर 34. ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.